Hello student, let us start with the remaining questions of our lesson motion and time. Dear students, we have already solved the five questions in last session. Now we start with our question number 6 of our lesson motion and time. You read these questions carefully. Salma takes 50 minutes for her house to reach her school on a bicycle. याचा अर्थ होतो सलमाला तिच्या घरापासून शाळेत जाण्यासाठी किती वेळ लागत आहे 15 मिनिट लागत आहे इफ द बायसिकल हॅज अ स्पीड ऑफ 2 मिनिट पर मिनिट जर सायकल तिच्या सायकलची स्पीड आहे सॉरी 2 मीटर पर मिनिट अँड कॅल्क्युलेट द डिस्टन्स बिटवीन हर हाऊस अँड द स्कूल पुन्हा एकदा समजून घ्या सलमा नावाची मुलगी आहे तिला शाळेतून घरी किंवा घरीतून शाळेत घरापासून शाळेत जायला किती वेळ लागत आहे 15 मिनिटं लागत आहे कशाने सायकलने तर तिची स्पीड सायकलने ती किती स्पीडने जात आहे एका मिनिटामध्ये दोन मीटर जात आहे तर तुम्हाला तिच्या घर आणि शाळा याच्यामध्ये किती अंतर आहे त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे तुम्हाला ठीक आहे ना नाउ सी टाइम टेकन बाय सलमा इज 15 मिनिट टू रीच फ्रॉम हाऊस टू स्कूल Now the speed by bicycle is 2 meter per minute. हा बघा बेटा पहिले ऑब्झर्व करा व्यवस्थित इथे बघा टाइम कशामध्ये आहे मिनिट मध्ये आहे इथे पण कसं आहे 2 मीटर मिनिट मध्ये आहे बरोबर आहे ना इथे बघा टाइम कसं आहे दोन्ही ठिकाणी कशामध्ये आहे मिनिट मध्ये आहे दिस इज ऑल्सो मिनिट अँड दिस इज ऑल्सो मिनिट तर इथे तुम्हाला काहीही कन्वर्ट करायची गरज नाही म्हणून तुम्ही सरळ पुढे जाऊ शकता ओके तर सगळ्यांना माहिती आपण आपण एक टेंगलने सांगितलं होतं हाऊ टू मेक द फॉर्म्युला टेंगल मध्ये काय केलं होतं आपण वर डी लिहिलं होतं खाली ए साईन टी तर डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम त्याने फॉर्म्युला डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम तर डिस्टन्स गिवन इज 2 मीटर इन अ वन मिनिट अँड टाइम इज ए 15 मिनिट Therefore, 15 multiplied by 2 is equal to 30 meter. Okay? Therefore, the distance between Salma's school and her house is 30 meter. This is your answer. Sagana samadha shirina? Okay. Let's go to next. Now, question number 7. Show the shape of distance time graph for the motion in the following cases. Now we have already learned which type of graph came in the which type of motion. कोणत्या प्रकारचा graph कोणत्या प्रकारच्या motion मध्ये आपल्याला करावे लागतो तर पहिलं दिलं आहे car moving with a constant speed आता सगळ्यात पहिले असं समजून घ्या कॉन्स्टंट स्पीड म्हणजे काय तर आपण शिकलो होतो युनिफॉर्म स्पीड ओके डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय व्हेकल इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा एक कार आहे ती एका तासात 4 किलोमीटर जात आहे दुसऱ्या तासातही 4 किलोमीटर जात आहे तिसऱ्या तासातही 4 किलोमीटर जात आहे म्हणजे हरेक एका तासामध्ये ती कार आहे ती 4 किलोमीटर पुढे जात आहे म्हणजे डिस्टन्स कोणतं झालं कॉन्स्टंट झालं आणि त्याच्यामध्ये ग्राफ कसा आहे तो स्ट्रेट लाईन ओके तर डिस्टन्स टाइम ग्राफ इज ए स्ट्रेट लाईन इन केस ऑफ द कॉन्स्टंट स्पीड कॉन्स्टंट स्पीड म्हणजे काय आहे युनिफॉर्म मोशन इट इज अ युनिफॉर्म मोशन Now you remember the another type of graph that is a non-uniform motion. तिथे आपण काय शिकलो होतो कार कवर्स 3 किलोमीटर अंतर इन 1 आवर 5 किलोमीटर इन सेकंड आवर 7 किलोमीटर इन थर्ड आवर मीन्स नॉट इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम ओके म्हणजे हरेक तासामध्ये ती कार वेगवेगळे अंतर पार करते तेव्हा ती स्पीड आपण कोणतं म्हटलं होतं नॉन युनिफॉर्म स्पीड तर त्याचा ग्राफ कसा येतो कर्व ड्राईव्ह येतो कसा येतो असा एम येतो असा ओके तो ग्राफ कसा आहे बघा नॉन युनिफॉर्मचा सपोज दिस इज योर ग्राफ कर्व्ड लाईन हे कोणतं आहे नॉन युनिफॉर्म मोशन समजलं का ना पॉइंट दिस इज ए कॉन्स्टंट स्पीड अँड दिस इज ए नॉट कॉन्स्टंट स्पीड नॉट कॉन्स्टंट स्पीड म्हणजे नॉन युनिफॉर्म मोशन सगळ्यांना लक्षात आलं असेल नाऊ सेकंड पॉइंट ए कार पार्क ऑन ए साईड रोड आता कार उभी आहे आता कार कशी आहे उभी आहे तर जेव्हा कार आपण शिकलो होते जेव्हा कार उभी आहे व्हेकल उभं आहे तेव्हा कसं असतं द स्ट्रेट लाईन पॅरेलल टू टाइम ऍक्सिस तर बघा दिस इज टाइम ऍक्सिस इट इज स्ट्रेट लाईन हे स्ट्रेट लाईन काय दाखवतं कार आहे ती एका ठिकाणी
बेटा अपन यहां दुसरा प्रकार पण सांगू शकतो, एक कार पार्क कोणी साइड रोड, ओके समजून घ्या तुमचे इथे घर आहे बरोबर आहे ना, घरून तुमचे पप्पा ऑफिसला जायला निघाले ठीक आहे ना, तर त्यांच्या ऑफिस इथे आले, इथेहून त्यांनी कार पार्क करून ठेवली, तुम्हाला काय पॉईंट। आता एका तासाने पाहतात की कार तिथेच उभी आहे, दुसरा तासाला पाहतात ती कार तिथेच उभी आहे त्या डिस्टन्सला उभी आहे, तिसरा तासाला बघा तरी पण ती कार तिथेच उभी आहे, अशा प्रकारे कार आहे ती तिथेच उभी आहे बरोबर आहे ना। आता तुम्ही सगळे डिस्टन्सचे पॉईंट जॉईन करायचं, तुम्हाला काय मिळेल स्ट्रेट लाईन मिळेल ओके, अँड दी स्ट्रेट लाईन पॅरेलल टू टाइम एक्सिस ऑर यू कॅन से एक्स एक्सिस, देअरफोर द पार्किंग व्हेइकल शोज द स्ट्रेट लाईन पॅरेलल टू एक्स एक्सिस ऑर यू कॅन से दॅट इज ए टाइम एक्सिस ओके। नाउ वी विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन। ओके क्वेश्चन नंबर 8, विच ऑफ द फॉलोइंग रिलेशंस इज करेक्ट, ठीक है ना, ऑल ऑफ यू नो अबाउट द फॉर्मूला ऑफ स्पीड, व्हाट इज स्पीड, फॉर्मूला ऑफ स्पीड इज डिस्टेंस अपॉन टाइम, ती तुमच्याही वाचून घ्यायची व्यवस्थित बघा, पहिले काय दिलं आहे डिस्टन्स टाइम रॉन्ग, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम इज करेक्ट, बघा आंसर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम इज करेक्ट, सगळ्यांना पाठ आहे ना। द बेसिक युनिट ऑफ स्पीड इज, हे पण आपण शिकलो सगळे पाठ करून दिलं, मी शिकवतो तुम्हाला इट इज ए मीटर पर सेकंड, व्यवस्थित लक्ष द्यायचं। Now we will see the next question. A car moves with a speed of 40 km per hour for 15 minutes and then with a speed of 60 km per hour for next 15 minutes. The total distance covered by the car is, the four options are given in your book. The answer is 25 km. तर पहिले प्रश्न समजून घ्या मग आपण त्याला कॅल्क्युलेट करून बघू। तर काय सांगितलं, एक कार आहे ती पहिल्या 15 मिनिटांमध्ये किती डिस्टन्स कव्हर करत आहे, 40 किलोमीटर पर अवर ओके, सॉरी बेटा, तर कार आहे ती पहिल्या 15 मिनिटांमध्ये किती स्पीडने चालत आहे, 40 किलोमीटर पर अवर स्पीडने, आणि नंतरच्या 15 मिनिटांमध्ये किती स्पीडने चालत आहे, 60 किलोमीटर पर अवर इतक्या स्पीडने चालत आहे। लक्षात आता घेणार पॉईंट, कार आहे ती चालत आहे तर पहिल्या 15 मिनिटांमध्ये त्या कारची स्पीड किती आहे, 40 किलोमीटर पर अवर, आणि दुसऱ्या 15 मिनिटांमध्ये कारची स्पीड किती आहे, 60 किलोमीटर पर अवर। तर तुम्हाला काय करायचं आहे, टोटल डिस्टन्स कव्हर्ड बाय द कार मोजायचं आहे, म्हणजे त्या कारने किती अंतर पार केले, लक्षात आता घेणार पॉईंट, वी सी द कॅल्क्युलेशन, आन्सर इज 25, युअर ऑप्शन इज गिव्हन। हाऊ वी हॅव टू कॅल्क्युलेट, वी हॅव टू कॅल्क्युलेट स्पीड टू टाइम्स ओके, टू टाइम्स वी हॅव टू मेक कॅल्क्युलेट। हा बघा बेटा, आपल्याला गणितामध्ये काय सांगितलंय, पहिल्या 15 मिनिटांमध्ये स्पीड किती दिलेली आहे, 40 किलोमीटर पर अवर, आणि दुसऱ्या 15 मिनिटांमध्ये किती स्पीड दिलेली आहे, 60 किलोमीटर पर अवर। तर दोन वेळा दिल्यामुळे आपण पहिल्या स्पीडला काय नाव देणार, S1, वी विल डिनोट फर्स्ट स्पीड बाय S1 अँड फर्स्ट टाइम विथ T1, लक्षात आलं, स्पीड शोन बाय S1 अँड टाइम शोन बाय T1 ओके। नाव स्पीड इज गिव्हन 40 किलोमीटर पर अवर and time is given is 15 minutes okay। Now we have to convert, you see here you have to see carefully what is the difference, here the time is given is there in a minute and we have to convert it into the hour। Ha baga beta, mi tumhala atas kya sangitla, we have to convert minute into the hour। Aa tumhi ithe baga, tumhi observe kara vyavasthit kay dile ahe, hour dile ahe, इथे मिनिट दिलेला आहे, तुम्हाला काय डिफरन्स वाटतं का, इथे इथे टाइम आहे तो मिनिट मध्ये दिलेला आहे, इथे ओव्हर मध्ये दिलेला आहे, तर आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये काय करावं लागेल, फॉर्म्युला मध्ये काय दिलाय किलोमीटर पर अवर, तर आपल्याला या मिनिटला सुद्धा अवर मध्ये कन्वर्ट करावे लागेल, लक्षात आलं का पॉईंट, कारण की जर इथे मिनिट आहे इथे मिनिट आहे तर आपल्याला काय गरज नव्हती, आपण प्रिव्हियस क्वेश्चन नंबर 6 मध्ये बघा, दोन्ही ठिकाणी टाइम मिनिट मध्ये होता तर आपण सेफली पुढे पुढे गेलो, पण इथे आपण तसं करू शकत नाही, इथे मिनिट मध्ये दिलेलं आहे इथे अवर मध्ये दिलं आहे, म्हणून आपल्याला या मिनिटला अवर मध्ये कन्वर्ट करायचं आहे, ठीक आहे ना, तर मिनिटला अवर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करायचं, त्या मिनिटला 60 ने डिवाइड करायचं, काबर 60 डिवाइड करायचं, बिकॉज 1 hour इज इक्वल टू 60 मिनिट, तुम्हाला सगळ्यांना माहिती येते, मग जे काही टाइम असेल मिनिटला अवर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याला 60 ने डिवाइड करायचं, तर आपल्याला 50 मिनिट दिलेलं आहे, म्हणून 50 डिवाइड बाय 60
okay, 1/3 divided by 60 hours is equal to 1/4 hour, manda choke 60, okay, 1/4 hour means 0.25 hour. सगळ्यांना समजलं? म्हणजे आपल्याला मिनिट मधून अवर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी जे मिनिट आहे त्याला 60 ने डिवाइड करायचं. तर मिनिट किती दिलेला आहे? 15 मिनिट. तर 15 मिनिटला 60 ने डिवाइड करा तर किती आलं? 1/4 अवर म्हणजे 0.25 अवर. नाव वी विल कॅल्क्युलेट द डिस्टन्स. आपल्या डिस्टन्स हे दोन वेळा कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणून आपण पहिला डिस्टन्स कसं घेतलं? D1. D1 इज इक्वल टू h1 मल्टीप्लाय बाय t1 बिकॉज डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाइम. नाव फर्स्ट स्पीड इज इक्वल टू 40 किलोमीटर पर अवर मल्टीप्लाय बाय t1 दॅट इज ए 0.25 अवर. सगळ्यांना स्टेप समजले? ओके, नेक्स्ट 40 किलोमीटर पर अवर इंटू 20.25 अवर इज इक्वल टू 10 किलोमीटर. दॅट इज ए फर्स्ट डिस्टन्स, दॅट इज अ D1. सगळ्यांना लक्षात आलं असेल? विल गेट टू द गो टू द नेक्स्ट नेक्स्ट स्लाइड. सॉरी, नाउ इन द सेकंड द स्पीड इन द नेक्स्ट सेकंड मिनिट इज गिवन 60 किलोमीटर पर अवर. बरोबर आहे ना? दुसऱ्या 15 मिनिटांमध्ये ती कार किती स्पीडने जात आहे? 60 किलोमीटर पर अवर जात आहे. इथे पण तेच आपल्याला बघायचं आहे. बघा, जे आपण पहिले बघितलं मिनिट मध्ये दिलेलं आहे, तर 60 किलोमीटर पर अवर दिलेलं आहे आणि टाइम 15 मिनिटं दिले आहे. तर आपण मागे केले तसंच 15 मिनिटाला आपल्याला अवर मध्ये कन्वर्ट करावं लागेल, कारण की इथे अवर आहे इथे मिनिट आहे. तर आपण शिकलो, आताच शिकलो आपण. नाव D2 मीन्स सेकंड डिस्टन्स. D2 इज इक्वल टू H2 मल्टीप्लाय बाय T2. ओके, बाय H2 दॅट इज अ सेकंड स्पीड, दिस इज अ सेकंड टाइम. 60 किलोमीटर पर अवर इंटू 0.25 अवर इज इक्वल टू 15 किलोमीटर. किती आलं? 15 किलोमीटर. गुणाकार करून बघा वेळेमध्ये. देखोर नाव टोटल डिस्टन्स कवर्ड बाय कार इज D1 + D2. D1 म्हणजे कोणतं होतं? 40 किलोमीटर पर अवर आणि D2 किती आहे? 60 किलोमीटर अवर. टाइम दोन्ही बेटा आपण आताच कॅल्क्युलेट करू. D1 आपलं किती आलं बघा इकडे? D1 आलं आपलं 10 किलोमीटर. बरोबर आहे ना? मग दुसऱ्यांदा आपण कॅल्क्युलेट घेतले काय आहे? D2 किती आला? 15 किलोमीटर. मीन्स टोटल डिस्टन्स कवर्ड इज इक्वल टू 10 किलोमीटर प्लस 15 किलोमीटर इज इक्वल टू 25 किलोमीटर. दॅट इज युअर आन्सर. यू सी द ऑप्शन 25 किलोमीटर इज युअर आन्सर. सर्वांना समजलं असेल आता व्यवस्थित? एक वेळा स्वतः पण वही मध्ये व्यवस्थित कॅल्क्युलेट करून बघून घ्या आणि तुमची प्रॅक्टिस होऊन द्या. नाव वी विल सी द क्वेश्चन नंबर 11. सपोज द टू फोटोग्राफ्स फोटोग्राफ शोन इन फिगर 13.1 एंड फिगर 13.2 दॅट इज गिवन इन युअर बुक ओके ऑफ NCERT हॅड बीन टेकन ऍट द इंटरवल ऑफ 10 सेकंड. दोन फोटोग्राफ घेतले ठीक आहे ना, 10 सेकंडच्या अंतराने. इफ ए डिस्टन्स ऑफ 100 मीटर्स इज शोन बाय 1 सेंटीमीटर ओके 100 मीटरचे डिस्टन्स आहे ते किती कशा किती मध्ये दाखवलं आहे? 1 सेंटीमीटर दाखवलं आहे. अँड दिस फोटोग्राफ कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ द ब्लू कार. आता ब्लू कार आहे ते फोटोग्राफ भेटा ते आपण पहिले लेसनमध्ये टाकले होते आणि तुमच्या पुस्तकामध्ये पण 13.1 आणि 13.2 फिगर वरती बघून घ्यायचे. बघा बेटा, आपल्याला या क्वेश्चन मध्ये हे दोन फिगर रेफर करायला सांगितले, फिगर 13.1 अँड फिगर 13.2. हे दोन फिगर आहे ते कार मुव्हिंगचा फिगर आहे. पहिली फिगर घेतल्यावर जे पहिला फोटो काढल्यावर दुसरा फोटो किती वेळाने काढलेला आहे? 10 सेकंदांनी. बरोबर आहे ना? पहिला फोटो घेतला मग 10 सेकंदाने दुसरा फोटो घेतलाय आणि त्या फोटोमध्ये आपल्याला काय सांगितले? ब्लू कार आहे. पहिले या पॉइंटला आहे ब्लू कार. बरोबर आहे ना? मग 10 सेकंदाने ते कार मूव्ह करत आहे तर मूव्ह करून इथपर्यंत आली. बरोबर आहे? इथून इतका सेंटीमीटर तुम्हाला किती वाटत आहे? फक्त 1 सेंटीमीटर. डिस्टन्स किती वाटत आहे तुम्हाला? असं वाटते की 1 सेंटीमीटर पुढे गेली. लक्षात आलं? बट आपल्याला न्यूमरिकल मध्ये काय सांगितलं आहे? तुम्हाला 1 सेंटीमीटर किती पकडायचं आहे? 100 मीटर. लक्षात आलं? काय सांगितले बघा, इफ ए डिस्टन्स ऑफ 100 मीटर इज शोन बाय 1 सेंटीमीटर. जे कार तुम्हाला 1 सेंटीमीटर जाताना दिसते आहे पण 1 सेंटीमीटर म्हणजे 100 मीटर आपल्याला पकडायचं आहे म्हणजे आपण गणित केलेलं आहे. लक्षात आलं? जे डिस्टन्स तुम्हाला किती घ्यायचं आहे? 100 मीटर्स.
अँड टाइम दोन फोटो घेण्याच्या मधात टाइम किती आहे 10 सेकंड. म्हणजे टाइम बरोबर 10 सेकंड. देअरफोर डिस्टन्स इज 100 मीटर अँड टाइम इज 10 सेकंड. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. 100 मीटर अपॉन 10 सेकंड इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड. दॅट इज द स्पीड ऑफ ब्लू कार. सर्वांना समजले जात आहे. ओके, नाउ वी गो टू द नेक्स्ट. नाउ क्वेश्चन नंबर 13. Which of the following distance time graph shows truck moving with a speed which is not constant. म्हणजे तुम्हाला माहिती तो ग्राफ कसा असेल. हा ग्राफ आहे का नॉट कॉन्स्टंट चा. दिस इज ए कॉन्स्टंट बिकॉज इट इज अ स्ट्रेट लाईन. हा ग्राफ कशी आपण जरा पटकन आताच बघितलं. हिअर द व्हेहिकल इज पार्किंग एट ए वन प्लेस. हे पण उत्तर नाही आहे. नाउ हिअर इट इज ए कर्व्ड लाईन. दिस इज नॉट ए कॉन्स्टंट. आन्सर इज three. Okay, if speed is not constant, then it is a curved line. This is also constant. If answer is 3. Now, but name a question अच्छा ठेवायचे आहे. ग्राफ पाहता नाही. जेव्हा स्पीड आहे ते कॉन्स्टंट आहे बरोबर आहे ना. किंवा कॉन्स्टंट काही नाही फॉर्म जो शब्द असेल तो. तर तेव्हा त्या ग्राफ मध्ये नेहमी कोणती लाईन असते. स्ट्रेट लाईन बरोबर आहे ना. दिस इज अ स्ट्रेट लाईन. पण जेव्हा व्हेहिकल आहे ते नॉन कॉन्स्टंट आहे किंवा नॉन युनिफॉर्म आहे स्पीड मध्ये तेव्हा ग्राफ कसा असतो. कर्व्ड लाईन. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. कॉन्स्टंट स्पीड द स्ट्रेट लाईन अँड नॉन कॉन्स्टंट स्पीड किंवा नॉन युनिफॉर्म स्पीड इट इज अ कर्व्ड लाईन. आणि जेव्हा कार एका ठिकाणी थांबलेली आहे व्हेकल एका ठिकाणी थांबला आहे तेव्हा स्ट्रेट लाईन. ते स्ट्रेट लाईन कशी असते. पॅरेलल टू एक्स एक्सिस ऑर इट्स टाइम एक्सिस. हे नेहमी लक्षात ठेवायचं म्हणजे कधी कन्फ्यूज करायचं नाही. ओके, this will be the last question. Here exercise is completed. You learn it and solve in your notebook. Thank you.